आदिवासी विकास खात्यामार्फत शासकीय आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी स्वेटर खरेदी करण्यात येते. 2012-2013 मध्ये पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी 347 आणि 352 रुपयांना स्वेटर खरेदी करण्यात आली. त्यासाठी आता 1125 रुपये मोजावे लागणार आहे. तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांच्या स्वेटर खरेदीसाठी 1211 रुपये, पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1350 रुपये, सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 1667 रुपये, नववी दहावी वाल्यांसाठी 2061 रुपये आणि अकरावी बारावी वाल्यांसाठी 2151 रुपये खर्च येणार आहे. म्हणजेच बाजारात 300 रुपयांना मिळणारं स्वेटर तब्बल 2100 रुपयांना खरेदी करण्याची तयारी खात्यानं चालवली आहे. हे टेंडर म्हणजे भ्रष्टाचाराचं केंद्र आहे असंच सर्वत्र बोललं जात आहे. आदिवासी मुलांची ही उपेक्षा आणि त्यांच्यावर होणारा अन्याय याच्या संदर्भात आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाने गांभीर्याने विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अन्यथा या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या विरोधी आंदोलन आम्हाला करावं लागेल. याबाबतची शहानिशा करण्यासाठी झी मीडियाची टीम जेव्हा आदिवासी आयुक्तालयात पोहोचली तेव्हा तिथली शासकीय यंत्रणा अक्षरशः गारठून गेली. ह्या आयुक्त आहेत श्रीमती सोनाली पोंक्षे, त्या आतमध्ये बसलेल्या आहेत. ज्यावेळेस आम्ही या प्रकरणाविषयी त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला. याबाबत बोलण्यास मला इंटरेस्ट नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एक सांगितलेलं आहे की जी खरेदी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. इथून पुढे 60 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत हे स्वेटर विद्यार्थ्यांना मिळतील. तोपर्यंत थंडीचा मौसम हा निघून गेलेला असेल, उन्हाळ्याला सुरुवात झालेली असेल आणि अशा वेळेस या सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर मिळणार आहेत. आमचे एक हे आहे त्याच्यामध्ये मेंबर सेक्रेटरी आहेत खेतमाळी साहेब, मी तुम्हाला जास्त डिटेल सांगतो त्याच्यामध्ये. हे जे प्रोसिजर प्रक्रिया त्याच्यामध्ये मी नाही आहे. आमच्याकडे खेतमाळीज आहेत अकाउंटचे उपायुक्त आहेत आणि दुसरे जाधव साहेब आहेत, तर ते तुम्हाला जास्त माहिती यामध्ये सांगतील. धक्कादायक बाब म्हणजे हिवाळा संपत आला तरी अद्याप स्वेटर खरेदी झालेलीच नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीत कुडकुडावं लागतंय. मग या स्वेटर खरेदीची ऊब नेमकी पोहोचली कोणाकडे आणि आयुक्तांच्या या मौनाचा नेमका अर्थ काय लावायचा असे सवाल आता उपस्थित होत आहेत. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, आता तरी आदिवासी आयुक्तांनी त्यांचं मौन सोडलंय का, यावर ते काही बोलणार आहेत का? कारण आपण अनेकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र त्यांच्याकडून काहीच उत्तर किंवा याबद्दल खुलासा येत नाहीये. त्यांच्या या मौनाचा नेमका अर्थ तरी काय घ्यायचा? हिमाली, अद्यापही त्यांचं मौन हे कायमच आहे. त्या या विषयावर बोलण्यास अद्यापही तयार नाही आहेत. आपण ज्यावेळेस कार्यालयामध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी सरळ सरळ कॅमेरा बाहेर ठेवण्यासाठी सांगितलं. मुकुल, आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आपल्याबरोबर आहेत. सर, नाशिकमध्ये आश्रमशाळांच्या स्वेटर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं उघडकीस येत आहे. 300 रुपयांचं स्वेटर 2100 रुपयांना खरेदी करण्याची तयारी आदिवासी खाते आदिवासी विभागानं केलेली आहे. आपण यावर काय प्रतिक्रिया द्याल? हॅलो सर, आदिवासी खात्यात स्वेटर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं समजत आहे. 300 रुपयांचं स्वेटर 2100 रुपयांना खरेदी करण्याचा घाट घातला जातो आहे. यावर आपण काही चौकशी करणार आहात, चौकशीचे आदेश देणार आहात? अजून त्याचं फायनलाइज झालेलंच नाहीये, ते प्रोसेस मध्ये आहे. स्वेटर खरेदीची प्रोसेस आहे आणि एकूण पाहिल्यानंतर आता जो ज्या वेळ आहे ती थंडीची वेळ आहे. थंडी आता निघून चाललेली आहे आणि म्हणून त्याचा आम्ही फेर विचार करतो. अजून ती पूर्ण प्रक्रियाच पूर्ण झालेली नाहीये. बरं सर, आमच्याबरोबर आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सुद्धा आहेत. मुकुल, तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आहेत आपल्या बरोबर. सर, आम्हाला ही माहिती पाहिजे आहे आपल्याकडनं, ही प्रक्रिया नेमकी आता सुरू आहे की ही प्रक्रिया थांबलेली आहे? प्रक्रिया थांबलेली नाहीये, ते सुरू आहे आणि आम्ही त्याचा फेरविचार करतो आहोत. तर आता थंडी ज्या वेळेला स्वेटर द्यायला पाहिजे थंडीच्या वेळेला द्यायला पाहिजे आणि थंडी निघून चाललेली आहे आणि त्यामुळं हा जो बिल हॅलो हा जो काही विलंब होतो आहे त्याला जबाबदार कोण आहे? दादा, असं आहे, प्रोसेस मध्ये विलंब झाला. काय झालं, आम्ही प्रोसेस चालू केली वेळेवर, काही लोक कोर्टात गेले, त्यानंतर लॅबोरेटरीला पाठवायला लागतात ना, लॅबोरेटरीमध्ये रिजेक्ट झाले नमुने, त्यानंतर फेर निविदा करावी लागली, त्याच्यामध्ये विलंब झाला.
सर, मुळात रेनकोट खरेदी करण्याचा एक प्रस्ताव प्रशासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला होता, रेनकोट खरेदी झाली नाही, त्यानंतर आपण स्वेटर खरेदीचा प्रक्रिया सुरू केली. रेनकोट सुद्धा तसंच झालंय की ते पावसाळा निघून गेल्यानंतर रेनकोट काय खरेदी करायचं, असं आहे ना. आणि कसं आहे दोन्ही कडून, हा जो विलंब आहे आपल्याला कसं आहे, आम्हाला दोन्ही कडून विचारतात. आता तसेच आम्ही एक तर या वर्षी आम्ही ई निविदा चालू केलेली आहे. पूर्वी ते आरसी मध्ये चालू होते, कोणालाही दिलं जात होतं, कोणाकडूनही खरेदी केली जात होती. सर, रेनकोट बाबत जर बोलायचं झालं तर आयुक्तांकडून असं उत्तर मिळालं होतं की रेनकोट प्रस्तावाचं रूपांतर स्वेटर खरेदीमध्ये करण्यात आलं होतं, मग नेमकं घडतंय तरी काय? नाही नाही नाही, रेनकोट हा रेनकोट विषय आहे, पावसाळ्याचा विषय आहे, आणि स्वेटर सुद्धा हिवाळ्याचा विषय आहे. तर हिवाळा तर निघून चाललेला आहे, त्याचा आम्ही फेरविचार करतो आहोत. आणि आता यावर्षी आम्ही असं ठरलं होतं की उलनचा पूर्ण हा स्वेटर द्यायचा, परंतु एवढ्या प्रक्रियेमध्ये इतका विलंब झाला आणि पारदर्शी करायची प्रक्रिया. नक्की सर, अव्वाच्या सव्वा किमती लावल्या जातात. सर कृपया मी थांबवते आहे, पण या सगळ्या प्रकारांमध्ये मागच्या वर्षीपर्यंत पारदर्शी पद्धत नव्हती, आरशीची पद्धत होती, रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये खरे दिले जात होते, आम्ही ते काही केलेले नाही लोक आणि पारदर्शीपणे. त्यामुळे जे हितसंबंध लोक आहेत हे काही ना काही ते करण्याचा प्रयत्न करतात विलंब. अशा लोकांवर काही कारवाई होणार आहे की नाही, कारण अव्वाच्या सव्वा किमती लावून खरेदी उघडकीला आल्यानंतर निश्चितपणे केले जाईल. नक्की अव्वाच्या सव्वा किमती देऊन खरेदी केली जाते आणि मग ती प्रक्रिया खोळंबते, यात विद्यार्थ्यांना काहीही फायदा होत नाही, मग अशा वेळी दोष कोणाकडे जातो? नाही, अव्वाच्या सव्वा किमती आहेत म्हणूनच आम्ही फेरविचार करतो त्याच्या. पण हा फेरविचार करण्यात विलंब होत नाहीये का, कारण आता थंडी निघून जात होतो, या प्रक्रियेमध्ये विलंब होतो, पण त्याला काय करणार, नाहीतरी पण एवढा समजा खरेदी केला तरी सुद्धा आमच्यावर टीका होणार आहे, आणि नाही केला तरी टीका होणार आहे, दोन्हीकडून आम्ही टीकेला सामोरे जाणार आहे. नक्की, पण हा केवळ स्वेटरचा प्रश्न नाहीये सर, अनेक अगदी स्टेशनरीच्या बाबतीत सुद्धा हाच प्रकार होतो. या वर्षी आम्ही आरसीची पद्धत मोडीत काढली आणि ई टेंडरिंग केलं. 3 लाखाच्या वरती कुठल्याही गोष्ट करायची असेल तर ई टेंडरिंग करायची, पारदर्शी करायची, आणि ज्यांचे हितसंबंध गुंतले त्यांनी आम्हाला अडचणीत आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे ह्या वर्षीचं मात्र नक्की हे झालं की हे झालेलं आहे, विलंब झालेला आहे, आणि म्हणून याच्या पुढे आम्ही सगळी खबरदारी घेणार. अशा प्रकारचे जो कोणी मध्ये अडकाडी करतायत आणि विद्यार्थ्यांना नुकसान करतायत त्यांच्यावर नक्की आम्ही करायचो. धन्यवाद सर, Zee24 ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. आदिवासी आयुक्तालयात Zee24 टीम पोहोचल्यानंतर हे सगळं प्रकार लक्षात आलेला आहे, मात्र त्यावर आता आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. फेर विचार करता आहेत आणि हा विलंब होतोय हा मान्य आहे, मात्र या सगळ्या प्रकारामध्ये चौकशी केली जाईल, त्यावर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. Zee24 रहा एक पाऊल पुढे.